म्हणजे ज्या आजाराने मराठी अभिनेत्री केतकी चितळेग्रस्त आहे आता त्याच आजारांनी एक प्रतिथ यश बॉलिवूड अभिनेत्री सुद्धा ग्रस्त झाली आहे हाय मी अधीश एबी फिल्मी खबरी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नोव्हेंबरचा महिना हा एपिलेप्सी अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करण्यात येतो एपिलेप्सी अर्थातच फिट येणं किंवा अपस्मार ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ह्या आजाराच्या बद्दल जनजागृती करायचा हा महिना आहे कारण सतरा नोव्हेंबरचा दिवस हा वर्ल्ड एपिलेप्सी डे असतो आणि महिनाभर ह्या सुद्धा सगळ्या प्रकाराचं प्रबोधन चालतं आणि या सगळ्या प्रकारा मध्ये एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीने नुकतीच कबुली दिलेली आहे की तिला सुद्धा एप्लिप्सीचा त्रास आहे आता सगळ्यांना माहितीये अभिनेत्री केतकी चितळे जी तिच्या वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टसाठी किंवा तिच्या विधानांसाठी सध्या सगळीकडे चर्चेमध्ये असते तिच्याप्रमाणेच आता एका बॉलिवूड अभिनेत्रीला सुद्धा हा आजार झालाय आणि ही अभिनेत्री आहे फातिमा सना शेख येस आपली दंगल गल जी दंगलमध्ये आपल्याला एक्सेकडे कुस्तीचे स्टंट स्ट्रीन करताना दिसली होती जी आपल्याला चाची चारसोबीस या सिनेमामध्ये एज अ बाल कलाकार म्हणून दिसली होती आता ती सध्या ग्रस्त झालेली आहे ते म्हणजे अर्थातच या त्रासावरून नुकतंच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती एपिलेप्सी डेच्या संदर्भात जनजागृती करणारी पोस्ट लिहिली होती आणि त्याच्यामध्ये तिने लिहिलं होतं की एक दिवस दंगल ची, दंगल ची ची ती दंगलची दंगलच्या स्टंटची सगळ्या कुस्तीची प्रॅक्टिस करत असताना अचानक तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिला कळलं की तिला प्रॅक्टिसच्या दरम्यान फिट आली होती तिला ह्याचा त्रास झाला होता आणि त्याच्यानंतर ती ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे आणि शी इज फायटिंग बॅटल विथ दिस थिंग मला वाटतं आजकाल सगळ्या बॉलिवूड अभिनेत्री असतील किंवा मराठी अभिनेत्री असतील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ज्या पद्धतीने व्होकल झाल्या जसं आता समंथानी रिसेंटली शेअर केले की तिला स्नायूषच्या संदर्भातला जो एक त्रास आहे मॅ माय म वरण काहीतरी जो शब्द आहे मला आता एक्झॅक्टली आठवत मी नंतर कमेंट मध्ये टाकेन आणि आता हिनी पण फातिमा सना सेखनी सुद्धा सांगितलंय वारंवार या प्रबोधन केलंय तिने सुद्धा सोशली या सगळ्या गोष्टींचे अवेअरनेस केलेत हे खरखरूच खूप चांगली गोष्ट आहे आधी आपल्या इथल्या अभिनेत्री या सगळ्या गोष्टींवरती बोलायचे नाहीत पण आता त्या समोर येत आहेत बोलतायत ही खरोखरच खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे माझा तो फुल रिस्पेक्ट आहे या दोघींनाही या गोष्टीसाठी आणि आशा करूया की आपल्या इथे एपलिप्सच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त जनजागृती होईल आजचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका